मला आठवतं बिहारी वाजपेयी जी देशाचे पंतप्रधान होते त्यांच्या सरकारवर त्या ठिकाणी नो कॉन्फिडन्स मोशन हा मू झाला आणि त्यावेळी एक समोरच्या पक्षातले नेते म्हणाले तुम्ही एवढी मोठी सरकार बनवलं आणि काय तुम्ही तर सांगायचे आम्ही तीनशे सत्तर करू आम्ही राम मंदिर करू आम्ही समान नागरिक कायदा करू पण तुमच्या तर कुठेही मेनिफेस्टोतही आम्हाला ते पाहायला मिळालं नाही त्यावेळेस हो अटलजींनी सभागृहामध्ये उत्तर दिलं होतं की आज बावीस पक्षाचं सरकार चालवतो आहे त्या बावीस पक्षाचा अजेंडा हा आमचा अजेंडा आहे पण ज्या दिवशी भारतीय जनता पक्षाचं स्वतःच्या भरोशावर सरकार होईल त्या दिवशी तीनशे सत्तर देखील आम्ही हटवू राम मंदिर देखील आम्ही बनवू समान हक्क सगळ्यांना देऊ आणि खऱ्या अर्थानं ते स्वप्न आपले पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजींनी या ठिकाणी पूर्ण करून दाखवलं